1 जून को महाराष्ट्र एक्सप्रेस में लावारिस हालत में मिले बैग से रेलवे सुरक्षा बल ने लगभग 22 ग्राम ब्राउन शुगर बरामद की थी। यह मामला रेलवे पुलिस को सौंपे जाने के बाद जांच अधिकारी उप निरीक्षक ओम प्रकाश भलावी और उनके टीम ने 11 जून को इस केस से जुड़े आरोपी गोंदिया निवासी अर्शद तिगाली को गिरफ्तार किया था। उससे पूछताछ में ड्रग मामले में एक महिला के भी शामिल होने का पता चला। रेलवे पुलिस ने गोंदिया निवासी ज्योति करियार को 12 जून को गिरफ्तार किया। पूछताछ में ड्रग सप्लायर देवीकर मोहल्ला चुनी मंगलवारी निवासी प्रकाश कोदलेरकर का नाम सामने आया। उसे 13 जून को गिरफ्तार किया गया। 2/7/2021 रोजी आरपीएफ से जवान यांनी आमच्याकडे तक्रार दिली की ब्राउन शुगर मिळून आलेली आहे 21.39 मिलीग्राम असा गर्द मिळून आलेला आहे। तो गर्द आहे किंवा नाही ह्याच्या तपासणीसाठी आम्ही पाठवलेला आहे सीएकडे। सीएचा अहवाल आल्यानंतर ते कोणत्या प्रकारचा गर्द आहे त्याची माहिती मिळेल। त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास गुन्हा दाखल करून आम्ही सदर गुन्ह्याचा तपास आम्ही पोलीस उपनिरीक्षक श्री भलावी साहेब यांच्याकडे देण्यात आला। भलावी साहेबांनी त्याचं फॉलोअप करीत की गुन्हा कुणी केला असावा काय केला असावा याबाबत फुटेज पाहिजे। फुटेज ठीक आहे, तांत्रिक तपास त्यांनी सुरू केला आणि तांत्रिक तपासामध्ये त्यांच्या निदर्शनास आलं की जो इसम आहे तो करताना दिसत आहे। त्यावरून त्याबाबत त्यांनी माहिती घेतली आणि सदरचा इसम हा गोंदिया इथे आहे ह्याची त्यांना माहिती मिळाल्यानंतर गोंदिया इथं जाण्याची माननीय पोलीस अधीक्षक श्री राजकुमार साहेब यांची परवानगी घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा तपास सुरू केला। पोलीस उपनिरीक्षक श्री ओमप्रकाश भलावी हे स्टाफसह गोंदिया येथे जाऊन त्यांनी जो सदर आरोपी त्यातला होता त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केली। त्याच्याकडं तपास केला असता त्याच्यानंतर तो राहणारा गोंदियाचा आहे परंतु तो जो गर्द आहे तो इथून सप्लाय करतो आणि गोंदियाला एका महिलेला देतो। ती महिला कोण तिचा श्री पोलीस उपनिरीक्षक भलावे यांनी शोध घेतला आणि तिथे माननीय एस पी साहेब यांच्या परवानगीनं जाण्याची परवानगी घेऊन मार्गदर्शन घेऊन सदर महिलेसुद्धा त्यांनी अटक केली। त्यानंतर सदर महिलेस अटक केल्यानंतर हा गर्द हा जो हर्षद आहे त्याला कोण नेऊन द्यायचं तर तो इथला नागपूरमधला इसम आहे याची माहिती भलावी साहेबांनी काढली। त्याच्यानंतर त्याचा शोध घेऊन त्यालाही सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। सदर गुन्ह्यामध्ये अजून आमचा तपास बाकी आहे आणि जी काय कामगिरी केलेली आहे उत्तम प्रकारे पोलीस उपनिरीक्षक श्री भलावी यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्री राजकुमार साहेब आणि ॲडिशनल एस पी मॅडम वैशाली शिंदे मॅडम आणि आमच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे आणि ती पुढेही अजून तपास मार्गदर्शनाखाली करत आहे।